सांगली कोल्हापूर रोडवर हॉटेल सौरभ समोर जबरदस्त अपघात झाला. या अपघातात वाहनांचे 50,000 नुकसान झाले असून एक जण जखमी झाला आहे. या प्रकरणी विठ्ठल गोपाल पाटील वय 60 राहणार कवठे पिराणी यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून विजय विष्णू सरक राहणार कामत तालुका अटपाडी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगली कोल्हापूर रोडवर 29 एप्रिल रोजी रात्री 11:30 सुमारास संशयित आरोपी विजय सरक याने त्याच्या ताब्यातील MH03BS 60-64 ही डस्टन जिओ गाडी विरुद्ध दिशेने येऊन भरधाव वेगाने चालवून हॉटेल सौरभ समोर फिर्यादी यांची MH10E 6449 या टाटा सोमोला जोराची धडक दिली. या अपघातात संशयित आरोपी विजय सरक हा जखमी झाला असून दोन्ही गाड्यांचे अंदाजे 50,000 नुकसान केले आहे म्हणून फिर्यादीने सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून विजय सरक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.